मित्रांनो, आपण आता कलश सीड्स कंपनीच्या जालना येथे कृषी प्रदर्शन, त्यांचा जो ओपन डे आहे त्यामध्ये आहोत आणि आपण आता पाहणार आहोत की त्यांच्या कंपनीने ह्यावर्षी इथे कसं कसं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्यामध्ये एक एक व्हरायटीच्या किती किती आयटम ठेवले आहेत आपण पाहणार आहोत. त्या हे झुकुनी आहे भाजी वर्गीयमध्ये, याचा जास्तीत जास्त वापर सांबरसाठी करतात. हे झुकुनी आहे, त्याच वजनदार फळ राहत, हे पा सांबरसाठी वापरतात याला. हे कलर आहे, याचा स्लॅडमध्ये वापर करतात. आता हे जांभळ्या कलरचं वांग आहे, ह्याच जांभळ्या कलरमध्ये जांभळ्यामध्ये पण लाईट कलरची जात आहे. हे लाईट जांभळट लाईट कलरचं आहे, हे जांभळ्यामध्येच डार्क कलरचं आहे, म्हणजे असं ह्याच्यामध्ये भरपूर. आता हे 1 किलोच्या आसपास वांग आहे, हे वांग्याची वेगळी जात आहे. हे 1.5 किलोच्या 1/2 किलोच्या आसपास पण याचं वजन ज्यावेळेस मोठं होईल, तर हे 1.5 किलोपर्यंत वजन आहे. हे त्याच्यामध्येच आता ही वेगळी जात आहे. हे पण वजनदार वांग आहे, याला नाशिक, पुणे, मुंबई मोठ्या सिटीमध्ये, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये मागणी असते. त्याच्यापैकीच ही एक वांग्याची जात आहे. हे वेगळ्या कलरचं वांग आहे, त्याची मागणी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी मागणी आहे. पेटीएमवर 120 रुपये प्राप्त झाले. याच्यापैकीच एक वेगळं वांग आहे, काळसर कलरच आहे, परंतु थोडी छोटी साईज आहे, याला पण काही मार्केटमध्ये मागणी आहे. ही एक वेगळी जात आहे, भरपूर जाती आहेत आपल्याला इथं पाहायला मिळतील. ही एक जात आहे, याच्यामधूनच थोडी वेगळी ही एक जात आहे, याच्यामधूनच वेगळ्या कलरची काळ्या कलरमध्ये आणखी ही एक जात आहे. जास्त करून मराठवाड्यामध्ये चालणारी ही जात आहे, हिरवट कलरची, त्याच्यावर पट्टे थोडेफार पट्टे असलेली ही छोट्या साईजमधली जात आहे. जास्त निळसर असलेली गावरान टाईपमधली ही एक जात आहे. त्यापैकीच थोडासा आकार वेगळ्या आकारामध्ये हिरवट कलरची ही एक जात आहे, थोडं लंबगोल आकारामध्ये काळ्या कलरमध्ये ही एक जात आहे, आणखी वेगळ्या शेपमध्ये आणि वेगळ्या कलरमध्ये ही एक जात आहे. त्याच्यापैकीच ही एक जात आहे. अशा एक नाही अनेक जाती ह्या कंपनीने लॉन्च केलेल्या आहेत. ही लाल कलरची कॅबेज आहे, हे लाल कलरची कॅबेज आहे, याचा जो पूर्ण कंद आहे तो पूर्ण लाल आहे. वरची पत्ती जरी काढली तर खालपर्यंत लाल आहे, जसं आपण ग्रीन कॅबेज पाहिले तसंच ही लाल कॅबेज आहे. ही हिरवी कॅबेज आहे, पानकोबी म्हणतो आपण याला, याचा भाजीमध्येच उपयोग करतात आणि याचं वजन सरासरी 1.5 किलो ते 2 किलोपर्यंत असते. 1/2 कलर लाल आणि 1/2 कलर पांढरा अशा प्रकारचा मुळा आता कंपनीने लॉन्च केलेला आहे आणि लवकरच हा मार्केटमध्ये येईल. वरची साईड लाल आणि आतमध्ये हा पांढरा येतोय, हे पा पूर्ण लाल मुळ, तो पाहिला अर्धा लाल अर्धा पांढरा, हा पूर्ण लाल. हा उपटला तर हा पूर्ण लाल येतो शेवटपासून. हा पूर्ण पांढरा. हे पार्सली नावाची भाजीवर्गीय पीक आहे, भाजी आहे,
नवलकोल हे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा मोठ्या मेट्रो सिटीमध्ये याला जास्त मागणी असते आणि याला फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा मोठ्या फंक्शनमध्ये स्लॉट म्हणून वापरतात. ही पिवळ्या कलरची फुलकोबी आहे. आता याच्यामध्ये जो कलर आहे हे आजच्या तारखेमध्ये हे विक्रीस योग्य आहे कारण याचा कलरच पिवळा आहे. यालासुद्धा वरचेवर मार्केटमध्ये मागणी वाढत झाली आहे. जशी पांढरी फुलकोबी आपण पाहतो त्याच प्रकारामध्ये मोडणारी फक्त पिवळ्या कलरची फुलकोबी नवीन लॉन्च झालेली आहे. तर यालासुद्धा आता सध्या मार्केटमध्ये डिमांड आहे आणि याचंसुद्धा मार्केट वरचेवर तयार होईल. हे काढणी योग्य फुल आहे आणि हे आज काढायला आलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण याला काढू याला मार्केटला चांगले रेट मिळतील. ही लेटूस म्हणून भाजी आहे. ही लेटूस हे फाईव्ह स्टार फोर स्टार किंवा मोठ्या फंक्शनमध्ये याला पण स्लॅड म्हणूनच वापरतात आणि याचा जास्त करून फंक्शनमध्ये वापर होतो जेणेकरून ते डिश पण चांगली दिसते आणि खाण्यासाठी पण मजेदार आणि विटामिनयुक्त भाजी आहे. तर हेली आहे लेटूस. शेतकरी मित्रांनो हा पण लेटूसचाच प्रकार आहे. याच्यामध्ये हा कलर आहे आणि वेगळी व्हरायटी आहे. याचा पण वापर जसं लाल लेटूसचा वापर केला जातो सेम त्याच प्रकारे याचा पण वापर केला जातो.